आजच्या ठळक बातम्या. ॲडव्होकेट किरण प्रकाश जोशी यांची नोटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. वाई शहरातील गंगापुरी येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे करण्यात आले भूमिपूजन. फलटण तालुक्यातील जाधववाडी येथून 2 मोटरसायकलवर अज्ञात चोरट्यांनी मारला डल्ला. श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास आराखडा 187,42,00,000 रुपयाचा तयार. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती. कराड नागझरी येथे उंच पूल बांधण्याच्या कामाचे कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर पोलीस ठाण्यात उज्ज्वल कामगिरीसाठी अधिकाऱ्यांचे भाजपतर्फे करण्यात आले स्वागत. भीमराव पाटील यांनी दिल्या शुभेच्छा. वाई तालुक्यातील वाईगाव येथे स्मशानभूमीकडेच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे माजी आमदार मदन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. फलटण तालुक्यातील बडेखान काळज येथे दुचाकीवर ट्रेलरचा अपघात. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी. पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामधील तरुणांनी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांची घेतली भेट. फलटण शहरातील बारामती चौक येथे पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात 3 व्यक्तींनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने केले लंपास. फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पाटण तालुक्यातील शामगाव येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे करण्यात आले भूमिपूजन. फलटण शहरातील विविध विकास कामासाठी 30 कोटी रुपयाचा निधी मंजूर. आमदार दीपक चव्हाण यांनी दिली माहिती. आरफळ कालव्यात 18 मार्च रोजी पाणी येणार. भाजप कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांची कराड तालुक्यातील मसूर येथे माहिती. सातारा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात काशीराम यांच्या जयंतीनिमित्त डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने केले अभिवादन. कोरेगाव शहरातील नवीन बसस्थानकावरील श्री दत्त मंदिरामध्ये आता दर पौर्णिमेला करण्यात येणार अन्नदान. भाविकांनी लाभ घेण्याचे सेवेकरी मंडळाचे आवाहन. सातारा तालुक्यातील वाडे येथील वेण्णा नदीच्या पुलाच्या कचराकुंडीत अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. सातारा जिल्ह्यात 3,94,000 लाभार्थ्यांनी घेतला आनंदाच्या शिधाचा लाभ. जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली माहिती. कोरेगाव भविष्यात सांस्कृतिक नगरी क्रीडानगरी म्हणून ओळखली जाणार. नामदार महेश शिंदे यांचे प्रतिपादन. 142 कोटी रुपयाच्या विकास कामाचा करण्यात आला शुभारंभ. कराड तालुक्यातील उमरज येथे ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. उड्डाण पुलाच्या प्रश्नावर स्थानिक नागरिक आक्रमक. महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय सुभाषराव शिंदे कुटुंबियांची फलटण येथे निवासस्थानी भेट घेऊन केले सांत्वन. शिरूर वाई पोलादपूर मार्गासाठी 375 कोटी रुपयेचा निधी मंजूर. वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. पाटण तालुक्यातील धाराशिव येथील 500 खाटच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवा.
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांचे अधिकाऱ्यांना आवाहन. सातारा पोलिसांनी पाटण तालुक्यातील 2 जणांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले तडीपार. मल्हारपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध होते गुन्हे दाखल. दुचाकी वाहनासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात सातारा यांच्याकडून MH11DQ नंबरचे नवीन मालिका सुरू. सातारा शहराजवळ असणारा खेड एका घरात घरफोडी. 19 तोळे वजनाचे सोने चोरट्यांनी हातोहात लांबवले. परिसरात भीतीचे वातावरण. पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू. सिने अभिनेत्री करीना कपूर व फिल्म निर्माते रोहित शेट्टी वाईमध्ये वाईमधील महागणपतीचे घेतले दर्शन. सातारा जिल्ह्यातील अग्रणी कारखाना म्हणून प्रतापगड कारखान्याची ओळख होईल. आमदार शिवेंद्रजे भोसले यांच्या हस्ते 3 लाख मेट्रिक टन गाळप करून हंगामाची यशस्वी सांगता. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून साताऱ्यात राडा. खासदार उदयनराजे समर्थक संतप्त. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना घेराव घालून विचारला जाब. खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी डावलली तर भारतीय जनता पार्टीचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांचे भाजप पदाधिकारी देणार राजीनामा.